नमस्कार, किचन स्क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण साबुदाणा वडा बघणार आहोत। मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा साबुदाणा वडा आज आपण बघणार आहोत। तर उपवास असला की सगळेच लोक खिचडी किंवा चिवडा साबुदाणा वडा हे खातच असतात। श्रावण महिना आला की वेगवेगळे पदार्थ नक्की ट्राय करायचे। तर यामध्ये आपण आज साबुदाणा वडा कसा बनवायचा आहे याची रेसिपी बघणार आहोत। रेसिपी शेवटपर्यंत बघायची आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर आता मी ते भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे, रात्रभर भिजत ठेवायचा आहे। मी ते दोन वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा रात्री स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून द्यायचा आहे। आता यामध्ये एक वाटी उकडलेला बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे, तो टाकलेला आहे। तर त्यानंतर मी अर्धी वाटी शेंगदाणा आहे, शेंगदाण्याचा कूट आहे, थोडासा जाडसर टाकायचा आहे। त्यानंतर एक चमचा हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे ॲडजस्ट करायची आहे। त्यानंतर चवीपुरते मीठ टाकायचे आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचे आहे। तर दोन वाटी साबुदाण्यासाठी एक वाटी उकळलेला बटाटा, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट हे प्रमाण पुरेसे आहे, त्यामुळे आपला वडा चांगला कुरकुरीत होतो आणि आतून चांगला मऊसूत होतो। या प्रकारेच प्रमाण घ्यायचं आहे। आता हे आपल्याला हाताने जेवढं मळता येईल तेवढं मळून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सर्व एकजीव झालं पाहिजे। बटाटा आणि साबुदाणा व्यवस्थित एकत्र मिक्स झाला पाहिजे। या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचं आहे। या पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपल्याला याचे बटाट्या वड्यासारखेच वडे तयार करून घ्यायचे आहेत। जसं त्याचा आकार गोल आणि असा पातळ ठेवायचा आहे। याच पद्धतीने तुम्हाला सगळे वडे तयार करून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये बघू शकता या पद्धतीने वडे तयार करून घ्या। मी सर्व वडे याच पद्धतीने तयार करून घेणार आहे। जर तुम्हाला मोठे हवे असतील आकाराने तर मोठे करायचे आहेत। तर इथे सर्व वडे तयार करून झालेले आहेत। या पद्धतीने गोल आकारात आणि पातळ असे वडे तयार करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे सर्व वडे तळून घ्यायचे आहेत। तर आता तेल तापायला ठेवलेले आहे। तेल तापले की त्यामध्ये वडे सोडून घ्यायचे आहेत। तर आपल्याला गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आहे, जेणेकरून आपले वडे चांगले कुरकुरीत तळले जातील आणि आतूनही मऊ होतील या पद्धतीने। आणि आपल्याला वडे तळताना एकसारखे पलटत राहायचं आहे, अधूनमधून त्याला हलवत राहायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडनी व्यवस्थित वडे तळले जातील। आता याचा कलर चांगला गोल्डन ब्राऊन झाला की वडे काढून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकताय वड्याला कलरसुद्धा चांगला आलेला आहे। या पद्धतीने तुम्हाला सर्व वडे तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही वडे दह्यासोबत किंवा शेंगदाण्याचं बेसन असतं त्यासोबत तुम्ही खाऊ शकता। मस्त वडे तयार झालेले आहेत। साबुदाणा वडे नक्की तयार करून बघायचे आहेत। तर बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत वडे असे तयार झालेले आहेत। रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा व शेजारी दिलेला बेल आयकॉन प्रेस करा।